सोपवायचं आहे, म्हणजे आपल्याला एक काम वगळता बाकी सर्व काम 15-16 हे कम्प्लीट केले पाहिजे. भोर तालुक्यामध्ये 81% आपण आराखड्याचे काम हाती घेतले, 98 प्रत्येक तालुक्याची आवश्यकता नाही आहे, जे एव्हरेज पेक्षा कमी आहे. मावळ तालुका, मावळ सासवाव इथे 10 कामं आणखी सुरू झालेली आहेत. जलसंधारण विभागाचे 8 आहेत, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे 11 आहेत, फॉरेस्टची 6 आहे, फॉरेस्टची 14% पूर्ण आणि मोठा सृजित होणार होता तेवढाच TCM पाणी सृजित करण्यासाठी दुसरा काय पर्याय आम्हाला त्या गावामध्ये उपलब्ध आहे, मग तो एरिया ट्रीटमेंटचाही होऊ शकते, ड्रेनेज लाईन ट्रीटमेंटचाही होऊ शकते, तो आम्हाला सहमती दिली नाही म्हणून आम्ही काम करू शकलो नाही. आणि कृषी आणि सरांचं जे संबंध आहे त्या पद्धतीनं तुमचा पर्यायी काम होतील का, कारण का आपल्याकडून पर्यायी होत नाही. शासनाने असं नाही सांगितलं आहे ना की तुम्ही हेच स्पेसिफिक काम प्रस्तावित करा, शासनाने सांगितलं जलयुक्त करा. आपल्याला पर्सनली मॉनिटर करा, आपण केला 5 उत्कृष्ट काम मागच्या वर्षी, पण तुम्ही पर्सनली लक्ष घातल्याशिवाय काम सुरू आहे. 292 कामाचे 1700 काम हाती घेण्याचा प्रमाण दिला. 72-80% जास्त जी कामं झालेली 72 गावं आहेत, ती 72 गावं ह्या महिन्या अखेर 100% त्या गावात दिलेली आहे. सर 806 कामं असे आहेत की त्याला आपण NGOsला सहभागी करू शकतात आणि जलयुक्त शिवार अभियान यातून सुद्धा तुम्ही काही निधी खर्च करू शकता. त्यामध्ये असे 50 स्ट्रक्चर्स पैकी 30 स्ट्रक्चर्स आणि 30 गाव आम्हाला टॅकल करायचं आहे पुढचे 30 दिवस मध्ये. मग त्याच्यासाठी जोपर्यंत बिलकुल 150,000 घनमीटर गाळ असलेले बंधारे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, तर एकाच वेळी असे 100-125 घनमीटर गाळ असलेला स्ट्रक्चर तुम्ही घेतला आहे त्याला टॅकल जर केला तर तुम्हाला तुमच्या संख्या जी आहे सन्मानजनक लेवल पर्यंत पोहोचेल. ही बेसिक एक्सरसाइज मगर साहेब आज पर्यंत कोणी अपेक्षित होते की येस माझे 1800 बंधाऱ्यांपैकी स्ट्रक्चर पैकी सर्वात सोयीस्कर एवढे जे काटके म्हणत आहेत यापैकी जे 390 गावामध्ये आणि तसेच त्यामध्ये जे काही थोडाफार होऊ शकतो तो एक संख्या इथे 25 यादी दिली, संख्या जरा थोडी आम्ही जास्त दिली, त्यातली त्यांनी कमीत कमी 5-10 उद्यापर्यंत आमची